मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. चार दिवसात मला माझा थीसिस कंप्लीट करून जमा करायचा आहे. एक लास्ट रियल केस हवी आहे आणि तुम्ही आत के काही करतच नाही आहात. मोनिका, असं वाटतं की तू असल्यामुळे शहरामध्ये गुन्हे फार कमी होत आहेत. आता काय करणार, कुठले नवीन केस पण नाही येते. सोडा सर, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. ओ गॉड, 8:30 वाजले, लेट झाले मी. ओ, इतक्या लवकर कुठे चाललात आपण? सो लवकर सर, 8:30 वाजलेत, आताही नाही निघाले तर 9 शो चुकेल ना माझा. ओ हो, असं वाटतं की मॅडमचा काही फिल्म वगैरे बघण्याचा इरादा आहे. सर, आपल्या एरियात एक नवीन एज्युकेशनल फिल्म लागली आहे, शट अप ॲट लोखंडवाला. ही फिल्म तर आपल्या विभागाच्या ऐवजी आपल्या ऑफिसमध्ये बनलेली वाटते. ओ सॉरी सर, शट अप सर. नाही, म्हणजे मला म्हणायचंय शूट आउट ॲट लोखंडवाला. सर तुम्हीही चला ना, कदाचित केससाठी काही आयडिया निघेल. हे बघ, मी तर ऑलरेडी लोखंडवालामध्येच बसलेलो आहे, मग मी कुठे कशाला जाऊ. आणि हो, राहिली गोष्ट शूटआउटची, जर त्या वरच्याला शूटआउट दाखवायचं असेल तर तो शूटआउट इथेच दाखवेल. सर प्लीज, थट्टा नका करू ना, आणि प्लीज चला ना. नाही नाही मोनिका, मी खरंच नाही येऊ शकत. बाय द वे, चल मी तुला खुश करून टाकतो. तुझ्या थिसिससाठी एक नवीन केस मिळाली आहे. एक माणूस केस घेऊन ऑफिसमध्ये भेटायला येत आहे. वाव सर, पण सर तुम्ही ते उद्यावर शिफ्ट करा ना, आणि तुम्ही माझ्यासोबत चला. जर तुम्ही फिल्म बघायला येणार असाल तर आपण चिनिकम किंवा मग निशब्द बघू. शॉट आप मोनिका, चल चल जा, निघाता तू, नाहीतर शूट आउट बंद होईल. यू आर राईट सर, मला माहितीये तुम्ही येणार नाही, आणि तुमच्या नादात पडली तर माझी फिल्म मिस होईल. ओके सर, बाय 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 बाय. ही मुलगी नाही सुधारणार, तरीही जशी पण आहे चांगली. Pop, pop.
हे लाईट कसे गेले? हा हा, या या या, आत या, दरवाजा उघडा आहे, प्लीज कम. मीच तुमच्याशी फोनवर त्या केसच्या बाबतीत बोललो होतो. हो हो हो, बसा बसा, लाईट्स येतील जातात, प्लीज सिट डाऊन, बसा. ही बॅग तुम्ही इथे ठेवा आणि निवांतपणे बसा. माझ्यापाशीच ठीक आहे, यात माझा मुलगा, माझ्या मुलाचं खास सामान आहे, हे माझ्यापाशीच ठीक आहे. जोपर्यंत लाईट्स येतील तोपर्यंत आपण कामाबद्दल बोलून घेऊया. तुम्ही या केसच्या बाबतीत मला फोनवर सांगितलं होतं, पण जरा डिटेलमध्ये तपशीलमध्ये सांगाल तर मला समजायला सोपं जाईल. तपशील जिंदगी है, मुक्त सर सा कफन है, ताबूत सबूतों के है, और इंसाफ तफन है. शेर तर फार चांगला है, पण केस काय आहे? एक मुलगा होता 24 वर्षांचा, हुशार, उमदा तरुण. त्याच्याकडून असं काही झालं ज्याच्यासाठी तो जबाबदार नव्हता. त्याच्या निर्दोषत्वाची घुसपट कायद्याने ऐकलीही असती जर तुमच्यासारख्या पुराव्यांच्या जादूगाराने येऊन त्याच्या मुक्त होण्याच्या इच्छेचा गळा आवळला नसता. याच निराशेला कंटाळून त्याने जेलमध्ये आत्महत्या केली. एका निरपराध तरुणाचा विनाकारण अवेळी बळी गेला. दिस इज व्हेरी सॅड. जे काही झालं ते फार चुकीचं झालं आहे. हे बघा, मी पण कायद्याची सेवा करतो म्हणून मला माहिती आहे की आमचं उचललेलं हे पाऊल कुणाच्या जीवन आणि मृत्यूच्या मधलं अंतर असू शकतं. खरंच त्या तरुणासोबत बेजबाबदारी व्यवहार झाला आहे, आणि ज्याने कुणी हे केलं आहे त्याला शिक्षा नक्कीच मिळायला हवी. यासाठी मी इथे आलोय. म्हणजे मी तुला शिक्षा देऊ शकेन. ही कसली थट्टा आहे? हालायचं नाही. ही थट्टा नाही, वास्तव आहे. तूच तो गुप्तहेर आहेस ज्याने माझ्या निरपराध मुलाला पुराव्यांच्या चक्रव्यूहात फसवून काळ कोठडीमध्ये मरण्यासाठी टाकलं. हे बघा, तुमचा काही गैरसमज झाला आहे. ज्या केसबद्दल तुम्ही बोलत आहात त्याची मला काहीच कल्पना नाही आहे. मी नेहमी पुराव्यांचा शोध घेत असतो, पुराव्यांना पुसून त्यांना नवा चेहरा नाही देत. मी असताना आजपर्यंत कोणा निर्दोषाला शिक्षा नाही झाली आहे. धोका झालाय तुम्हाला. पुरावे खरे असतील पण त्यातून सत्य सिद्ध होईल हे गरजेचं नाही, आणि हेच तू केलंस. इतक्या विश्वासाने तुम्ही हे सगळं कसं म्हणू शकता? कारण की ज्या तरुणाला तुझ्यामुळे आपला जीव द्यावा लागला हा म्हातारा त्याचा कमनशिबी बाप आहे. तुमच्या भावना समजू शकतो मी, पण जर तुम्ही शांत डोक्याने विचार केला तर जे तुम्ही करू पाहत आहात तो एक गुन्हा आहे. एक असा गुन्हा ज्यामुळे ना तुम्हाला ना तुमच्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल. तुमच्या मुलाने गुन्हा केला असेल म्हणून त्याला शिक्षा मिळाली आहे. असं काय पाहत आहात? खरं सांगतोय मी, तुमच्या मुलाने गुन्हा केला असेल यासाठीच त्याला शिक्षा मिळाली आहे. तुमचा मुलगा एक गुन्हेगार होता. आ, 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 आ,
तुमचा मुलगा गुन्हेगार होता म्हणून शिक्षा मिळाली आहे त्याला. माझा मुलगा निर्दोष होता पण तुमच्या पुराव्यांनी त्याला गुन्हेगार ठरवलं. पोलिसांना तुमचं प्रीत तर मिळेल पण काही पुरावा मिळणारच नाही जो मला गुन्हेगार सिद्ध करू शकेल. डिटेक्टिव्ह करण तुम्ही आयुष्यभर लोकांच्या खुनांचा गुंता सोडवत राहिलात पण नशिबाचा खेळ बघा तुमचा मृत्यू एक रहस्य बनून राहील. डिटेक्टिव्ह करण मर्डर केस कधी सॉल्व नाही होणार, कधी सॉल्व नाही होणार. आजपर्यंत कुठला गुन्हा नाही झाला ज्याचे पुरावे सुटले असावे. आजपर्यंत असा खून नाही झाला ज्याच्या खुणा खुनाने सोडल्या नसतील. त्याच खुणांवरून चालत चालत मी तुमच्यापर्यंत पोहोचेन आणि जोपर्यंत तुम्हाला शिक्षा नाही देणार मरणार नाही हे माझ वचन आहे तुम्हाला. भेटू. The detective. हॅलो सर. हॅलो सर बोला. बहुतेक लाईनमध्ये काहीतरी खराबी आहे. हॅलो सर, तुमचा आवाज मला ऐकू नाही येत आहे. सर तुम्हाला माझा आवाज येत असेल तर मी तुम्हाला सेलवर फोन करतो. कमाल है सर, फोन का नहीं उचलत है.
आधी तर त्यांनी स्वतःच फोन केला आणि आता कम ऑन सर, पिक अप द फोन. मोनिकाला ट्राय करतो. हा मोनिका, सरांना जरा फोन दे. अरे राठी सर, इथे विवेक ओबेरॉयचा जीव धोक्यात आहे आणि तुम्ही करण सरांना शोधताय. अरे सोड विवेकला, खूप ऐश केली आहे त्याने. मी करण सरांना बराच वेळ ट्राय करतोय पण ते फोन उचलत नाहीयेत. अरे बाबा, ते ऑफिस मध्येच असतील. घ्या बघा, मारू दिलत ना विवेक ओबेरॉयला. सांभाळून फिल्म बघ, एखादी गोळी तुझ्यावर नाही येवो. करण सर पण ना या फिल्मी मोनिका डार्लिंगला कसे काय झेलतात माहीत नाही. लँडलाईन ट्राय करतो. कमाल आहे. एंगेज. मोबाईल पण उचलत नाही आहेत, लँडलाईन एंगेज आहे. स्वतः जाऊन बघायला हवा. सर, 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 हेलो सिटी हॉस्पिटल. करण, द डिटेक्टिव. सिस्टर, लवकर इमर्जन्सी ऑपरेशनची तयारी करा, क्विक. डॉक्टर, 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 लवकर, फार वेळ निघून गेलाय. ओ माय गॉड, क्विक ऑपरेशन थिएटरला घेऊन चला, क्विक, मूव मूव. शिंदे, सिटी हॉस्पिटलमध्ये ओटी सेक्शनला सील कर. कोणीही माणूस बिना चौकशीचा आत नाही जायला पाहिजे. राठी सर, काय झालं? करण सर, हे सगळं कसं? डोंट वरी मोनिका, सगळं ठीक होईल. आपल्या करण सरांना काही नाही होणार. इज ही व्हेरी सिरियस? येस डॉक्टर. आता करण सरांची तब्येत कशी? इज क्रिटिकल. चार गोळ्या लागल्या आहेत, दोन अजूनही आत आहेत. ऑपरेशन चालू आहे, रक्त बरंच वाहून गेलंय. कीप युअर फिंगर्स क्रॉस्ड, ओके? ही वेळ हिम्मत हरायची नाही आहे मोनिका. जर करण सर इथे असते तर ते पण हेच म्हणाले असते की ही वेळ अश्रू ढाळायची नाही, तर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याची आहे. कारण करण सरांवर गोळ्या चालवणारा आता जास्त दूर नाही गेला असणार. राठी सर, एका बाजूला करण सर,
आणि दुसरीकडे आपल्या मनाचीही अस्वस्थता आपण तपास करू शकू का? करण सरांना अशा अवस्थेत आपण एकटं नाही टाकू शकत, नाही सोडू शकत. करण सरांची काळजी घेण्यासाठी इथे एकाहून एक हुशार डॉक्टर्स आहेत. तू आणि मी इथे राहून या स्थितीत त्यांना अशी कोणती शांती देऊ शकतो? तुला नाही वाटत मोनिका की जेव्हा करण सर शुद्धीवर येतील तेव्हा जर आपण त्यांना ही बातमी दिली की आपण त्यांच्यावर झालेल्या जीव घेण्या हल्ल्याचा गुंता सोडवलाय, तर ही बातमी ऐकून त्यांना जो आनंद मिळेल त्या आनंदाने ते फार लवकर बरे होऊ शकतील. राठी सर, कदाचित तुमचं बरोबर आहे. चौकशीची सुरुवात तिथूनच करूया जिथे हा हल्ला झाला होता, आमचं ऑफिस. सर, मी पूर्ण व्यवस्था केली. आपल्या अनुमतीशिवाय या सेक्शनमध्ये कोणीच नाही येणार. गुड, शिंदे तुम्ही इथेच थांबा, मी आता येतो. ओके सर. चल मोनिका. मी परत येईन पुढच्या भागात आजच्याच दिवशी याच वेळेवर. कारण द डिटेक्टिव्ह. वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सारी दई, हा देश प्रेमी सारी दई, हा देश प्रेमी सारी दई. झुंजार हा वज्र हा बोला देवी रहा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा.